दिशा सलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी केली जाणार आहे आणि आजच एसआयटी स्थापन केली जाणार आहे तेव्हा आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश आजच जारी करण्यात येणार आहेत। दिशा सलियनच्या मृत्यूवेळी आदित्य ठाकरे कुठे होते असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला होता। या प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणीही वेळोवेळी करण्यात आली होती। गृहमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनात या एसआयटी प्रकरणी चौकशी आदेश दिले होते, त्यामुळे ठाकरेंची दुहेरी कोंडी होताना पाहायला मिळते। मी आजच तुमच्या निमित्ताने एसआयटीच्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा की बाबा हा आरोप करणारा आहे आणि ह्याच्यावर आरोप होत आहे की हे जो आरोप करणार आहे त्याचे आरोप खरे आहेत का। मग सगळे पुरावे सकेट समोरासमोर आमने सामने एसआयटीमध्ये होऊन जाऊन दे ना, जेणेकरून नितेश राणे खरं बोलतायत खोटं बोलतायत ही सगळी माहिती बाहेर येईल। म्हणून जे काय आहे उद्या एसआयटीने मला बोलवलं तर मी नक्कीच जाईन। अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात, अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही। ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू। मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो, खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती हे आम्ही दाखवू, मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं। सह्याद्रीची उंची म्हणजे 24